अंतर्गत मूल्यमापन जे दारूनच केलं जातं तर त्याविषयी आपल्याला माहिती पाहिजे. तर उपनिषदाचं अंतर्गत मूल्यमापनामध्ये प्रथम सत्र आणि द्वितीय सत्र असे दोन भाग केलेले असतात. प्रथम सत्रामध्ये जे गृहपाठ आपल्याला द्यायचे त्यामध्ये पहिला भाग जो आहे उपक्रमाचा, पाच गुण आहे. आता हा एक उपक्रम देताना साधारणतः विद्यार्थ्याचे गट केले जातात, विद्यार्थी संख्येनुसार त्या त्या वर्गाचे त्या ठिकाणी गट केले जातात आणि गट करून प्रत्येक गटाला एक एक उपक्रम दिला जातो. त्यानंतर दुसरा भाग आहे स्वाध्यायाचा, त्याला देखील पाच, उपक्रमाला पाच गुण आणि स्वाध्याय यासाठी पाच गुण, असेही पाच आणि पाच दहा गुण हे झाले उपक्रम आणि स्वाध्यायाचे. या दहा गुणांचं पाच गुणांमध्ये रूपांतर केलं जातं. त्यानंतर प्रथम सत्राच्या भागामध्ये बहुपर्यायी प्रश्न चाचणी ही दहा गुणांची, साधारणतः प्रकरण 1 ते 6 पर्यंत बहुपर्यायी प्रश्न चाचणी घेतल्या जाते. तर यामध्ये 4 पर्याय दिले जातात, अशी 10 गुणांची एक चाचणी घेतल्या जाते. जातात साधारणतः या चाचणीसाठी 25 ते 30 गुणांचा 25 ते 30 मिनिटाचा वेळ या ठिकाणी दिला जातो आणि ही 10 गुणांची चाचणी आणि या 10 गुणांचं 5 गुणांमध्ये रूपांतर केलं जातं. तर अशा पद्धतीने हे प्रथम सत्राचा भाग आहे. म्हणजे या प्रथम सत्रामध्ये उपक्रम 5 गुण, स्वाध्याय 5 गुण, हे एकूण गुण झाले 10. या 10 गुणांचं 5 गुणांमध्ये रूपांतर केलं जातं. प्रथम सत्रामध्ये बहुपर्यायी प्रश्न चाचणी ही 10 गुणांची घेतल्या जाते, साधारणतः 1 ते 6 प्रकरणे यासाठी विचारात घेतली जातात आणि 10 गुणांसाठी साधारणतः 25 मिनिटाचा ते 30 मिनिटाचा वेळ या ठिकाणी दिला जातो आणि या 10 गुणांचं 5 गुणांमध्ये रूपांतर केलं जातं. तर अशा पद्धतीनं 10 आणि 10 20 म्हणजे या 20 गुणांचं 10 गुणांमध्ये रूपांतर केलं जातं. त्यानंतर द्वितीय सत्राच्या भागामध्ये या ठिकाणी नकाशावर आधारित कृती किंवा आलेख काढणे, तर यासाठी 5 गुण आहेत आणि दुसरा जो आहे तो म्हणजे स्वाध्याय आहे, तर यासाठी देखील 5 गुण आहे. म्हणजे नकाशावर आधारित कृतीमध्ये पहिले 5 गुण आणि स्वाध्यायावर आधारित असणारे 5 गुण, याचे 10 गुण, या 10 गुणांचं 5 गुणांमध्ये रूपांतर केलं जातं. आता हे करत असताना साधारणतः नकाशावर आधारित कृती करणं किंवा आलेख काढणं, साधारणतः नकाशावर आधारित दोन भाग घेतले जातात, म्हणजे भारत आणि ब्राझील, त्याचा एक एक नकाशा भरून घेणं. आता आलेख काढण्यामध्ये साधारणतः 3 आलेख या ठिकाणी काढले जातात. आता आलेखामध्ये यामध्ये स्तंभ आलेख असेल, रेषा आलेख असेल, बहुरेषा आलेख असेल, जोड स्तंभ आलेख असेल, असे 2-2, 3-3 उदाहरणं या ठिकाणी घेतली जातात आणि प्रत्येकी साधारणतः 1 गुण, म्हणजे यापैकी कोणत्याही कृतीवर 1-1 गुण असे 5 नकाशे किंवा आलेख आपल्याला या ठिकाणी देता येतात. त्यानंतर स्वाध्याय हा 5 गुणांचा आहे, या ठिकाणी 1 स्वाध्याय घेतला जातो द्वितीय सत्राच्या भागात. त्यानंतर द्वितीय सत्राच्या भागामध्ये बहुपर्यायी प्रश्न चाचणी, साधारणतः ही 1 ते 9 प्रकरणावर, म्हणजे सर्व प्रकरणावर आधारित ही बहुपर्यायी प्रश्न चाचणी घेतल्या जाते आणि ही 10 गुणांची असते. या 10 गुणांसाठी 25 ते 30 मिनिटाचा वेळ या ठिकाणी दिला जातो आणि या 10 गुणांचं 5 गुणांमध्ये रूपांतर केलं जातं. तर अशा पद्धतीनं 5 आणि 5 हे झाले 10 गुणांचं रूपांतर. म्हणजे प्रथम सत्रामध्ये 10 गुण आणि द्वितीय सत्रामध्ये 10, म्हणजे हे रूपांतरित गुण आहेत. या रूपांतरित गुणांची बेरीज केल्या जाते आणि या 20 गुणांचं 10 गुणांमध्ये रूपांतर करून हे 10 गुण आणि इतिहास राज्यशास्त्राचे 10 गुण असे 10 आणि 10 हे बोर्डाला अंतर्गत गुण म्हणून एकंदरीत पाठवले जातात. आता एकंदरीत या प्रथम सत्र परीक्षेसाठी आणि द्वितीय सत्र परीक्षेसाठी साधारणतः हे पूर्ण कार्य करण्यासाठी किंवा ह्या आपण पूर्ण करण्यासाठी त्यासाठी स्वतंत्र आपल्याला वही करावी लागते, जे की बाजारामध्ये एकंदरीत अंतर्गत मूल्यमापनासाठी असणाऱ्या वह्या आपल्याला त्या ठिकाणी मिळतात किंवा आपल्याला एक साधी वही देखील आपल्याला एकंदरीत केल्या जाते आणि त्यामध्ये आपल्याला हे पूर्ण व्यवस्थितपणे हे कार्य आपल्याला एकंदरीत करावं लागतं. तर भूगोलाच्या दृष्टीनं हे 10 गुण
अत्यंत महत्त्वाचे आहे आणि सर्व कृती आपण प्रथम सत्रामध्ये येणार आहे आणि द्वितीय सत्रामध्ये येणार आहे जर आपण पूर्ण केल्या तर आपल्याला 10 पैकी 10 गुण आपल्याला एकंदरीत मिळू शकतात तर या पद्धतीने आपण कार्य करू की अंतर्गत मूल्यमापनाची वही आपण पूर्ण एकंदरीत करा